सगळ्यात मोठं जर रिअलायझेशन काय होतं जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडता शिक्षणासाठी जॉबसाठी इकडे येता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट काय शिकायला मिळते माहितीये का आईला एवढीशा पगारात माझ्या आई बापानं घर कसं चालवलं असेल कसं केलं असेल मी तर दिवाळीला कपडे मागितले दिले ट्रिपला पैसे मागितले दिले शूजला मागितले दिले सगळ्याचा हिशोब मांडला तर हिशोब खर्चापेक्षा इन्कमपेक्षा खर्च जास्त मॅनेज केलं आईनं कसं मॅनेज केलं पाप्पाने आणि हिता आल्यावर कळतं आईला आपल्याला एवढा पगार असून मॅनेज होत नाही त्यांनी सतरा अठरा हजारवर अकरा बारा हजारवर आपल्याला आप सांभाळलं आणि आपल्याला कळतं की आपण जे म्हणतो ना आपल्या आईला आणि बापाला तुम्हाला काय कळतंय अरे कुठल्या सी ला कळत नाही तेवढा आपल्या बापाला कळतंय फायनान्स कसा मॅनेज करायचा आपण फक्त कधी के ऍक्नॉलॉजीच केलं नाही आणि हिता आल्यावर कळतं की आपल्या बाप्पामध्ये बरेच रोल आहेत आपल्या आईमध्ये पण बरेच रोल आहेत आणि हिथ येऊन आपण रिस्पेक्ट करायला चालू करतो त्या सगळ्या लोक